नमस्कार, आज आपण प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर आहोत. माघ मेळा चालू आहे आणि इथे स्नानासाठी प्रचंड गर्दी आहे. योगायोगाने इथे अनेकांशी बोलण्याचा योग आम्हाला आला, अनेक लोकांशी संपर्क देखील करता आला. उत्तर प्रदेश काय, संपूर्ण भारतातून लोक इथे येतात. जशी कुंभमेळ्याची गर्दी असते ना, तशी गर्दी नक्कीच नाही आहे, पण तरीही इथे लोकांची गर्दी प्रचंड आहे आणि लोक इथे स्नानासाठी येतात. यापेक्षा दुसरी पर्वणी इथल्या लोकांचं मत जाणून घ्यायला कोणती असावी, आम्ही तेच प्रयत्न केला आणि लोकांची जे जी मतं समजली ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्ष लोकांशी बोलून त्यांना बोलतं करण्याचा विषय इथे येत नाही आहे, तसं मी करतही नाही आहे. पुढच्या टप्प्यात आपण तेही करणार आहोत, पण आत्ता लोकांशी बोलल्यावर, काही व्यापाऱ्यांशी बोलल्यावर, काही फिरणाऱ्या लोकांशी बोलल्यावर जे काही जाणवलं ना ते तुमच्यासमोर मांडतो. आम्ही विचारलं की उत्तर प्रदेशामध्ये तुम्हाला काय वाटतंय, सत्ता कोणाची येईल, तेव्हा प्रत्येकाचं उत्तर आयोगा तो योगीही असं होतं. खरं तर या प्रश्नाचं उत्तर असं सरसकटरित्या आयोगा तो योगीही असं घेणं हे सर्वथा अयोग्य आहे. म्हणून त्याची कारणं जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याची कारणं सापडत गेली. सगळ्यात पहिल्यांदा मला सगळ्या विरोधी पक्षांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे आणि ती इतकी महत्त्वाची आहे की त्यांनी खरंच त्याचं अवलोकन करावं, अभ्यास करावा अशी ती आहे. आम्ही विचारलं तुमच्याकडं वीज महाग आहे, महाग वीज असताना सुद्धा तुम्हाला योगी का हवा आहे. आम्ही विचारलं योगींच्याकडून तुम्हाला किती सुविधा मिळाल्यात, तेव्हा त्यांची उत्तरं होती जे महाग आहे ते महागच आहे, आम्हाला हे स्वीकारावं लागेल. पण उत्तर प्रदेशामध्ये जी काही गुंडागर्दी होती ती बिलकुल कमी झालेली आहे आणि ही कमी झालेली गुंडागर्दीच लोकांना अधिक भावते आहे. गुंडाराज संपला हीच या लोकांसाठीची सर्वात मोठी गोष्ट आहे. मी तेच सांगतोय पुन्हा एकदा, विरोधक मंडळी जी असतील योगींची मोदींची त्यांच्यासाठीची ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की या सगळ्या प्रकारामध्ये कोणत्या स्वरूपात आपण लोकांच्या समोर जातो आहोत, कोणती मुद्दे आपण मांडतो आहोत, लोकांच्या प्राथमिकता काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. लोकांची प्राथमिकता आहे उत्तर प्रदेशातल्या गुंडागर्दी संपवणं. इथे असलेल्या गुंडांचा नायनाट करण्यात योगी यशस्वी ठरले आणि त्याचसाठी लोकांना योगींचं राज्य योग्य वाटतं. मग थोडीशी आलेली महागाई, थोडीशी आलेली आणखी काही गोष्टी लोक सहन करायला तयार आहेत आणि आपण म्हणजे जी योगींची विरोधक आहेत ती मात्र या सगळ्या प्रकारामध्ये वेगळेच मुद्दे घेऊन समोर येत आहेत. लडकी हूं लढ सकती हूं असला काही प्रकार इथे यशस्वी होईल असं वाटत नाही, कारण जेव्हा याच लडकीला छेडणारे कमी होतील तेव्हा त्यांना सुरक्षित वाटायला सुरुवात होईल आणि हे सुरक्षिततेचं वातावरण या पूर्वांचलातल्या भागामध्ये तरी मला जास्त संयुक्तिक वाटत आहे, जास्त महत्त्वाचं वाटतं आणि म्हणूनच लोकांचा कल सध्या तरी योगीकडे दिसतोय. काही ठिकाणची उमेदवार देखील अजून नक्की व्हायची राहिलेली आहेत, म्हणजे अजून कोण येणार आहे, कोण निवडून येईल की नाही, या सगळ्या गोष्टी जराशा वेगळ्या आहेत. म्हणजे त्याला तिथं कितपर्यंत त्यांना यश मिळेल हा भाग सगळा वेगळा आहे, पण निवडणूक लढली जाते आहे ती दोन व्यक्तींच्या नावावरती. म्हणजे उत्तर प्रदेशातल्या एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांची लढत होणार आहे ती थेट योगी आणि मोदीशी. उमेदवार कोणीही असो, कुठलाही असो, त्याची लढत ही योगी मोदीशी होणार आहे. तिथला होणारा जय हा योगी मोदींचा असणार आहे आणि तिथे होणारा पराभव हा योगी मोदींचाच असणार आहे. त्यामुळे या दोन व्यक्तींच्या भोवती चालत असलेली ही निवडणूक आणि होत असलेलं वातावरण म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, म्हणजे या सगळ्यातला एक मोठा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षिततेचा आणि हाच मुद्दा या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतोय. एकेका गुंडांनी ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशवर राज्य केलंय, बाहुबली नेतांनी ज्या पद्धतीनं राज्य केलंय ना, तेच या लोकांना नको आहे आणि योगींनी हीच गोष्ट ओळखली आहे आणि त्याचा बंदोबस्त केला आहे. म्हणजे आम्ही अगदी छोट्या छोट्या दुकानदारांना भेटलो, कुठे रस्त्यावरती गुलाबजामून विकणारी मंडळी होती त्यांना आम्ही भेटलो, तिथे बसून गुलाबजामून खाल्ला, गप्पा मारल्या. इथे काही छोटी छोटी मुलं होती त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या सगळ्या गप्पांच्या मधून एकच गोष्ट जाणवत होती, आम्ही उत्तर प्रदेशात सुखाने आनंदात राहू शकतोय, आता आम्हाला गुंडाराजची भीती वाटत नाही आणि हीच गोष्ट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
भलेही थोडीशी वीज महाग असो. महागाईच्या बाबतीत सांगायचं झालं, मला महाराष्ट्रातल्या लोकांना आपापल्या जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपावर जाऊन तुम्ही सहजपणे पेट्रोलचे डिझेलचे दर बघावेत. या दरापेक्षाही कमालीचे कमी, म्हणजे जर महाराष्ट्रात 94-95 रुपये लिटरनं डिझेल मिळत असेल तर ते उत्तर प्रदेशात 82-83 रुपयानं मिळतं. एका पंपावरचा फोटोही मी तुम्हाला दाखवतोय, अगदी 82-83 रुपयाचा दर इथे चालू आहे. म्हणजे डिझेलच्या विषयात, इंधनाच्या विषयामधली ही स्वस्ताही आहे, सुरक्षिततेचा विषय देखील आहे, त्यामुळे अन्य मुद्दे इथे गैरलागू पडत आहेत आणि विरोधकांना याकडंच लक्ष द्यायला वेळ नाही आहे. मला वाटतं योगींचा हाच खरा विजय असेल. नमस्कार.